आपण सर्वात जास्त काळजी घेतो ती आपल्या चेहऱ्याची. चेहरा आपण दिवसातून किमान 2 ते 3 वेळा नक्कीच धुतो, पण मान इतक्या वेळा धुणं शक्य नसतं. त्यामुळे मानेवरील काळे डाग हे वाढत जातात. चेहऱ्याची जशी काळजी घेतो तशीच काळजी मानेची सुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज आम्ही मानेवरील काळे डाग जाण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही सहज घरात करू शकता, ज्याला जास्त कष्ट घ्यायची सुद्धा गरज लागणार नाही आहे. हो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, बदामाचं तेल. बदाम तेलामध्ये विटॅमिन ई आणि ब्लिचिंग एजंटचे गुणधर्म असतात. या दोन्ही गोष्टी त्वचेचा रंग सुधरवण्यासाठी मदत करतात. आता तुम्हाला काय करायचंय, तर बदाम तेलाचे काही थेंब तुम्हाला हातावर घ्यायचे आणि आपल्या मानेवर त्याने मालिश करायची. यामुळे मानेचा काळपटपणा दूर होण्यासाठी मदत मिळते. बदामामध्ये विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. बदाम तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी, रंग उजळवण्यासाठी सुद्धा मदत करतं. दररोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज केला तर तुम्हालाच फरक दिसून येईल. नंबर 2, लिंबू आणि मध. लिंबामध्ये विटॅमिन सीचा अधिक समावेश असतो, जो त्वचेला ग्लो करण्यासाठी मदत करतो. तर मधानेही तुमची त्वचा जास्त चांगली होऊन जाते, हेल्दी होऊन जाते. आता 1 चमचा मध घ्या आणि त्यात 1/2 लिंबाचा रस हे मिक्स करा. मिक्स करून हे मिश्रण तुम्हाला मानेवर लावून 5 मिनिटं मसाज करायचं आहे आणि नंतर 10 मिनिटं तसंच राहू द्या, सुकू द्या. नंतर पाण्याने ते धुवून टाका. हे विकली 2 वेळा जरी केलं तरी तुम्हाला फरक दिसून येईल. नंबर 3, गुलाब पाणी. गुलाब पाणी हे आपल्या त्वचेसाठी उत्तम समजलं जातं. त्वचा जास्त मऊ आणि मुलायम करण्यासाठी गुलाब पाणी वापरलं जातं. आता तुम्हाला काय करायचंय, तर 2 चमचे गुलाब पाणी घ्या आणि त्यात 1/2 लिंबाचा रस हे मिक्स करा. दोन्ही मिक्स केल्यानंतर यामध्ये कापूस बुडवा आणि मानेवर काळे डाग असतील तिथे ते लावा. रात्रभर तसंच राहू दिलं तरीही चालेल, किंवा तुम्ही 15 मिनिटांनी धुवून टाकलं तरीही चालेल. जर तुम्ही ते रात्रभर तसंच ठेवत असाल तर सकाळी उठून तुम्ही ते धुवू शकता. आठवड्याभरात तुम्हाला मानेवरील काळे डाग हे कमी होताना दिसून येतील. नंबर 4, बटाटा. बटाट्यामध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म असतात, जे त्वचेचा रंग चांगला करण्यासाठी आणि मेंटेन करण्यासाठी मदत करतात. यासाठी आपल्याला 1 बटाटा किसून घ्यावा लागेल आणि त्याचा जो रस आहे तो काढून घ्यावा लागेल. हा रस आपण मानेवर लावू शकता आणि 15 मिनिटं तसंच ठेवा. नंतर पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून 3 वेळा हा रस मानेवर लावा, तुम्हाला लवकरच फरक दिसून येईल. नंबर 5, बेकिंग सोडा. 2 चमचे बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडं पाणी ॲड करून पेस्ट तुम्हाला बनवून घ्यायची आहे. आणि ही पेस्ट तुम्ही तुमच्या मानेवर 15 मिनिटांसाठी तुम्ही लावून ठेवू शकता, नंतर पाण्याने धुवून टाकू शकता. तुमच्या मानेवर काळे डाग पडले असतील तर ते काढण्यासाठी हे अतिशय फायद्याचं ठरतं. बेकिंग सोडा हा त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासाठी उत्कृष्ट उपाय मानला जातो. शिवाय प्रत्येकाच्या घरात बेकिंग सोडा हा ॲवेलेबल असतोच, त्यामुळे आपल्याला इझिली हा उपाय करता येऊ शकतो. या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा. पाहत रहा लोकमत सखी.